मुंबई ते नागपूर हा प्रवास आता अवघ्या 3.5 तासात करता येणं भविष्यात शक्य होईल. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा प्रकल्प अहवाल रेल्वे मंत्रालयाला सादर झाला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रस्ताव फेब्रुवारीतच सादर झाल्याची माहिती समोर येते. ताशी 350 किलोमीटर वेगाने ही बुलेट ट्रेन धावेल. बुलेट ट्रेनचा 68% भाग हा समृद्धी महामार्गाला समांतर असेल. प्रकल्पाचा खर्च 1,70,000 कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. 766 किलोमीटर लांबीचा हा मार्ग असून प्रत्येक किलोमीटरचा खर्च 232 कोटी रुपये असेल. 13 स्टेशन्स या मार्गावर असतील. नागपूर, वर्धा, खापरी, पुलगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, कारंजा लाड, मालेगाव, मेहकर, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर अशी स्टेशन्स असतील. हे जाऊयात नागपूरला. आमचे प्रतिनिधी अमर काणे आपल्या सोबत उपस्थित आहेत. अमर, आतापर्यंत समृद्धी महामार्गावरून 7 ते 8 तासात हा प्रवास करता येईल असं सांगितलं. हाताला मुंगे येत होते, गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. जात होतो समृद्धी महामार्ग पूर्ण होण्यापूर्वीच आता बुलेट ट्रेन बाबतची बातमी येते. बरोबर आहे सुवर्णा, अगदी 350 च्या वेगाने ही बुलेट ट्रेन जाणार आहे आणि नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन या कंपनीने हा संपूर्ण DPR तयार केला आहे. तो रेल्वे मंत्रालयाला सादर केला आहे. त्याचं पुढे काम सुरू आहे. अतिशय महत्वपूर्ण असा संपूर्ण प्रोजेक्ट आहे. फेब्रुवारीतच याचा DPR सबमिट झालेला आहे आणि यामुळे नागपूर टू मुंबई दरम्यान, म्हणजे नागपूर आणि खास करून म्हणजे विंटर कॅपिटल जी म्हणतो, विंटर कॅपिटल आपली पर्यटन राजधानी औरंगाबाद आणि मुंबई याच्यामध्ये याच्या दरम्यान हा संपूर्ण प्रोजेक्ट राहणार आहे. अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे. 13 स्थानकं राहणार आहे आणि याचा DPR आता सबमिट झालेला आहे आणि रेल्वे मंत्रालयाकडे बोलला आहे. त्याच्यावर पुढचं काम सुरू आहे आणि यामुळे संपूर्ण एकीकडे समृद्धी महामार्गामुळे जसं इथल्या विकासाला, विदर्भातल्या विकासाला चालना मिळणार आहे, बुलेट ट्रेनमुळे संपूर्णपणे विदर्भाचा कायापालट होईल आणि राजधानी आणि उपराजधानी थेट जोडल्या जाईल. अवघ्या काही तासातच 3.5 ते 4 तासामध्ये नागपूर टू मुंबई प्रवास करता येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातला 68% म्हणजे मेट्रो ही जी बुलेट ट्रेन धावणार आहे ती समृद्धी महामार्गावरून 68% धावणार आहे. त्यामुळे हे संपूर्ण DPR मध्ये जो प्रोजेक्ट पूर्ण सादर करण्यात आला आहे त्याच्यात बरेचसे मार्ग सुद्धा सुकर झालेले दिसतात. ठीक, अमर धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. तर मुंबई ते नागपूर हे अंतर आता अगदी काही तासात, म्हणजे 3 ते 3.5 तासात पार करता येणार आहे कारण बुलेट ट्रेन बाबतचा DPR नुकताच सादर झालेला आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे See to me.